जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2016 ते 2019 या 3 वर्षात 3,16,55,000 रुपयांची अनियमितता झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात समोर आले आहे. या प्रकरणात बँकेच्या सर्व संचालक मंडळासोबतच तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर तसेच आजी माजी अध्यक्षांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली असून या सर्वांकडून रक्कम वसूल करण्याची नोटीस जिल्हा उपनिबंधकांनी बजावल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या कार्यकाळातील व्यवहाराच्या सरकारी लेखापरीक्षणाचे आदेश 24 जून 2022 रोजी तत्कालीन विभागीय निबंधक प्रवीण वानखेडे यांनी दिले होते. जिल्हा विशेष लेखापरीक्षक एस गोडे यांनी लेखापरीक्षण केले आणि विभागीय सहनिबंधकांकडे अहवाल सोपवला. या अहवालात अनेक गंभीर बाबी आढळून आल्या आहेत. संबंधित संचालक आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 11 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा निबंधकासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. लेखी स्पष्टीकरण न दिल्यास संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाईल असे पत्रात नमूद आहे.